ही आहे खास जर्मनीहून आणलेली BMW कार. किंमत केवळ 8,41,00,000 रुपये. BMW 760 LI प्रकाराची ही कार विकत घेतली आहे ख्यातनाम उद्योगपती मुकेश अंबानी यांनी. अंबानी हे देशातले पहिलेच उद्योगपती आहेत ज्यांच्याकडे अशी बुलेट प्रूफ BMW आहे. याआधी पंतप्रधान मोदींच्या ताफ्यात अशाच प्रकारच्या कारचा समावेश करण्यात आला होता. या गाडीची खासियत म्हणजे ही गाडी पूर्णपणे बॉम्ब बुलेट आणि गॅस प्रूफ आहे. संपूर्ण गाडीत सेन्सर लावण्यात आले. कंपनी फिटिंग व्यतिरिक्त एकही वस्तू बाहेरची लावली गेली तर गाडी तत्काळ डॅशबोर्डवर तशी सूचना देते आणि ती वस्तू गाडीपासून दूर केली जाते. उदाहरणार्थ गाडीत टाइम बॉम्ब फिट केला तर गाडी स्वतः बॉम्ब सोडून देईल आणि तशी माहिती चालकाला देईल. सुरक्षेसाठी गाडीत काही विशिष्ट ठिकाणी शस्त्रही लावण्यात आली आहे. गुदमरण्याची वेळ आली तर गाडीतच ऑक्सिजनची सोयही आहे. वातावरण कितीही धुरकट असलं तरी किमान 100 मीटर पर्यंत स्पष्ट दिसेल असे कॅमेरे त्यात लावण्यात आले. शिवाय इंटरनेट आणि सॅटेलाइट फोन आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे या गाडीत असं एक बटन आहे जे दाबल्यास गाडीच्या सर्व काचा फुटतात आणि इमर्जन्सीच्या वेळी दरवाजे ब्लॉक झाले तरी तुम्ही गाडीतून सुखरूप बाहेर पडू शकता. मुकेश अंबानी यांच्या फुल्ली बुलेट प्रूफ कारच्या सुरक्षेबाबत आणि अत्याधुनिकतेबाबत जेवढी गुप्तता पाळली गेली तेवढीच गुप्तता या कारच्या पासिंगबाबत पाळली गेली आहे. मुंबईतल्या ताडदेव RTO येथे या गाडीची पासिंग करण्यात आली. पासिंग दरम्यान काही निवडक ताडदेव वरिष्ठ अधिकारी जे आहेत त्यांच्या देखरेखीखाली मुकेश अंबानी यांच्या बुलेट प्रूफ कारची पासिंग करण्यात आली. मुकेश अंबानी यांच्या या नव्या कारची नोंदणी मुंबईतील ताडदेव RTOत करण्यात आली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नावानं या कारची नोंदणी 7 मे रोजी करण्यात आली. त्यासाठी तब्बल 20% टॅक्स कंपनीकडून वन टाइम भरण्यात आला. ही टॅक्सची रक्कम होती 1,68,26,356 रुपये. मुकेश अंबानी यांच्या या बुलेट प्रूफ कारसाठी MH01 BS1111 हा VIP नंबर देण्यात आला आहे. त्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीजनं 2,10,000 रुपये भरले. त्याशिवाय कस्टम ड्युटी, इम्पोर्ट ड्युटी, होमोग्लोशन सर्टिफिकेट, सेल सर्टिफिकेट, रोड वर्जिनेस सर्टिफिकेट, बिल ऑफ लोडिंग अशी सर्व कागदपत्रं ताडदेव RTOमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजनं दिले. मध्यंतरी मुकेश अंबानी यांना इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेनं धमकीचं पत्र पाठवलं होतं. त्यानंतर मुकेश अंबानी आणि कुटुंबियांना Z+ सुरक्षा तसंच CISF जवानांची सुरक्षा देण्यात आली होती. आता मुकेश अंबानी यांच्या ताफ्यात फुल्ली बुलेट प्रूफ कार आल्यामुळं अंबानींची सुरक्षा किती महत्वाची आहे हे स्पष्ट होतं. अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.